राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा माझ्या शेतातील जोड गहू, ह्याला खपली गहू पण म्हणतात, हे पूर्णपणे देशी बियाणं आहे. म्हणजे हे संकरित कुठलंच वाण नाही आणि ह्या देशी बियाण्याला मी शेतात पेरलेलं आहे. हे जोड गहू, खपली गहू, तर ह्याला मी रासायनिक खत अजिबात न टाकता पूर्णपणे जीवामृतावर हा गहू मी आणलेला आहे. आणि सध्या त्याला पाणी चालू आहे आणि पाण्यातून मी जीवामृत कसं द्यायची ही तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे. तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीमुळं बराचसा त्रास वाचतो आपला. तर हा हे 200 लिटरचा बॅलर आहे, ह्याच्यामध्ये मी जीवामृत बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला एक 16 mm ची नळी घ्यायची आपल्याला, आणि 16 mm ची नळी घेऊन एक वायरची पिशवी त्याला पुढं बसवायची. आणि ह्याच्यामुळं काडी कचरा अजिबात जाणार नाही, हा एक फायदा आहे. आणि ही नळी डायरेक्ट पाटामध्ये किंवा दंडामध्ये आणून अशी सोडायची. हे माझं पाणी चालू आहे, आता मोटर चालू आहे. आणि हे अशा पद्धतीनं हे डायरेक्ट पाण्यात पडतं. आता इथं एक तोटी बसवलेली आहे मी, त्या तोटीमुळं आपल्याला जीवामृत कमी किंवा जास्त करायची, म्हणजे कमी जास्त करायला आपल्याला व्यवस्थितपणे येतं. त्याच्यामुळं सगळीकडे समप्रमाणात जीवामृत पडलं जातं. तर ह्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, ह्याच्यामुळं आपला जो बुडाला देण्याचा जो त्रास आहे का जीवामृत, तो एकदम वाचतो आणि पाण्यातून हे एकदम सगळीकडे पसरतं. आणि दुसरी गोष्ट, जीवामृत पाण्यात पडल्यामुळे ह्यातील जो फायदेशीर जो बॅक्टेरिया आहे तो मरत नाही. किंवा असं तुम्ही जर जमिनीवर जर शिंपडायला जर जातात तर उन्हामुळं कोरड्या जमिनीवर बॅक्टेरिया मरण्याची शक्यता जास्त असते. पाण्यामध्ये तो अजिबात मरत नाही आणि पिकाला सगळीकडे समान पद्धतीनं असा हा जीवामृत पडतं. तर खूपच सोपी अशी पद्धत आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण ही पद्धत आवडली असेल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये जीवामृत अशा प्रकारे जर दिलं तर खूपच फायदेशीर असं तुम्हाला पण ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा. धन्यवाद.